धुळे जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती गेल्या 2-3 दिवसापासून सगळीकडे चर्चा होत आहे। मला सर्व नागरिकांना या निमित्ताने नम्रपणे निदर्शनास आणून द्यायचं आहे की आपल्या जिल्ह्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची जर संख्या बघितली की जी आपल्याकडे रेकॉर्डेड आहे, ज्यांची तपासणी झालेली आहे आणि जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी पुरेल एवढा रेमडेसिवीरचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध होता। शासकीय रुग्णालयांना पुरेल एवढा साठा आम्ही यापूर्वीच उपलब्ध करून ठेवला होता, पण ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आणि खासगी हॉस्पिटल्स आणि बाकीच्या दुकानांमध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन जवळपास 1200 ते 1500 इतक्या व्हाईल्स खाजगी वापराकरताच्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला। तथापि असं निदर्शनास आलं की हे दिलेले व्हाईल सुद्धा काही क्षणातच संपून गेले। आश्चर्याची बाब अशी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जे असलेले बहुतांशी रुग्ण शासकीय रुग्णालयामध्ये जे उपलब्ध आहेत त्यांना पुरेल एवढा साठा आपल्याकडे असताना आणि खाजगी वापराकरता देखील थोडाफार साठा आपण प्रयत्नाने उपलब्ध करून दिल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे। या बाबतीमध्ये मला नम्रपणे असं सांगायचं की ही जी परिस्थिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडेच आहे, कारण की मुख्य उत्पादकांकडूनच याचा पुरवठा खाली होत नाहीये आणि शासकीय जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असलेला साठा देखील आता संपत आलेला, त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णांना देखील आपल्याला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनावर असल्यामुळे आम्ही त्या प्रयत्नात आहोत। खासगी हॉस्पिटलना देखील त्यांच्या जे सप्लायर्स असतील त्यांच्या मार्फत आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु जर रेमडेसिवीर या औषधाचा अतिवापर आणि विनाकारण जर वापर झाला तर तो गरजू रुग्णांना मिळणार नाही याची मात्र सगळ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे। अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका आणि जे काही ब्लॅक मार्केटिंग करतायत, साठेबाजी करतायत, त्यांच्या भूलतापांना आपण बळी पडू नका। फक्त विनंती एवढीच आहे की हा तुटवडा सगळीकडे असल्यामुळे, महाराष्ट्रात सगळीकडे असल्यामुळे जे काही उपलब्ध आपल्याकडे होणारे औषध साठा आहे तो जर आपण योग्य रीतीने वापरला नाही तर तो गरजू माणसाला मिळणार नाही आणि ही एक मोठी शोकांतिका ठरेल की उपलब्ध असलेला साठा योग्य व्यक्तींच्या हातात न पडता चुकींच्या व्यक्तींच्या हातात पडून त्याचा गैरवापर होईल। तर अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि शासनाला सहकार्य करा, ही अटीतटीची वेळ आहे। शासनाकडे उपलब्ध आहे आणि शासन देत नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे वरून कुठून तरी काही पुरवठा झाला आहे आणि ते देत नाही अशा प्रकारचं काही चित्र नाहीये। प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे, महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरच्या विक्रेत्यांकडे देखील आम्ही साधतो आहे, पण हा तुटवडा सगळीकडे असल्यामुळे आपल्याला काही काळ याच्यामध्ये सगळ्यांना धीराने तोंड द्यावं लागतं।